कांग्रेस के एससी सेल के चेयरमैन पद पर राजेश लिलोथिया की नियुक्ति की गई। इस पर बात करते हुए राज्य के ऊर्जा मंत्री ने कहा कि 27 मार्च 2018 को इस पद पर उनकी नियुक्ति हुई थी। हालांकि इसके बाद उनकी मंत्री पद पर नियुक्ति होने के बाद उन्हें समझ गया कि उन्हें इस पद से दूर जाना पड़ेगा। एक साथ दो पदों पर होने से वो दोनों और अच्छे से ध्यान नहीं दे पा रहे थे, लेकिन अब वो राज्य के ऊर्जा विभाग को और प्रबल बनाने की ओर जोर देंगे, ऐसा भी उन्होंने कहा। 23 मार्च 2018 तत्कालीन कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आणि खासदार श्री राहुल गांधीजी यांनी माजी अनुसूचित जाती विभाग अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदावर नियुक्ती केलेली होती आणि त्यावर मी सातत्याने काम करत आलो। 2019 डिसेंबरला जेव्हा मी आमदार निवडून आलो आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीची सरकार या ठिकाणी तयार झाली, त्यावेळेला दुसऱ्या पदावरती माझं मंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथविधी झाला, तेव्हाच मला याची चाहूल लागली होती की यावेळेला मला या पदाचा राजीनामा द्यावा लागेल। त्यानंतर सातत्यानं करोना वगैरेचं हे सगळं सुरू झालं, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मला निरोप आलेला होता की वन मॅन वन पोस्ट या सूत्रानुसार एकच पोस्ट प्रत्येक व्यक्तीला सांभाळावं लागेल आणि तशा पद्धतीनं छत्तीसगडचे गृहमंत्री हे त्या काळात ओबीसी विभागाचे अध्यक्ष होते, राष्ट्रीय अध्यक्ष होते ताम्रध्वज शाहू, त्यांना त्या पदावरून कमी करण्यात आलं, परंतु मला कमी करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांनी आज योग्य व्यक्ती त्या ठिकाणी शोधून माझ्या पदावरून मला मुक्त केलं। एकतर महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा खात्याची धुरा माझ्या खांद्यावर आहे, दुसरीकडे नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो आहे आणि तिसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अनुसूचित जाती विभागाचं संपूर्ण देश मला फिरावं लागत असे, काम करावं लागत असे, त्यामुळं मला राज्यातसुद्धा कमी वेळ मिळत असे। या निमित्तानं निश्चितपणे मला आता अधिकचा वेळ या ठिकाणी प्राप्त होईल आणि मी माझ्या मतदारसंघाकडे पण लक्ष देऊ शकेल आणि राज्यामध्ये ऊर्जा विभाग आणखी सक्षममध्ये कसं काम करू शकेल या दिशेने सुद्धा पावलं टाकता येईल।